हरे ओम, मी नम्रता विरा, उपासना केंद्र शिरगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. मी 2016 पासून उपासना करते. माझी एक मैत्रीण आहे, तिने मला बापूंची माहिती सांगितली. माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. मला 2 मुले आहेत आणि घरची परिस्थिती अशी होती की कूल केल्याशिवाय चूल पेटायची नाही अशी वेळ होती माझ्यावर. आणि अशाच परिस्थितीमध्ये माझं राहतं घर एकदम असं साधं होतं आणि ते गेल्या वर्षी गणपतीमध्ये पडलं. त्यानंतर असं टेन्शन आलं की राहायची पण अडचण होती आणि हातात पैसा ना पाठबळ, अशा परिस्थितीत करायचं काय. आम्ही एका जनावराच्या गोट्यामध्ये मी माझ्या बाळांना घेऊन मी राहत होते. असं आम्ही 1-7 महिने काढले, फक्त बापूंची उपासना सतत करायची आणि बापूंचं नामस्मरण कायम तोंडामध्ये. बापूंना फक्त मी एवढंच बोलायचे की बापूराया, जे काही करायचं ते तूच कर, माझ्या हातात तरी काहीच नाही. मग माझ्या बापूरायांनी असं काही म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे की बापूरायांनी मला आज मी स्वतःचं घर बांधायचं मी स्वप्न बघत होते. मी 10 वर्ष स्वप्नच बघत होते की मला घर मी बांधायचं आहे, पण कशाने बांधायचं, पैशाची अडचण तर होतीच. पण नंतर 1-6 महिने झाले आज, माझ्या बापूरायाने मला भरपूर पाठिंबा दिला, मला भरपूर आधार मिळाला माझ्या बापूरायामुळे. आणि माझ्या बापूरायाने मला आज मी 6 लाखाची जोडणी कशी केली हे मला काही माहीत नाही. फक्त मी घर बांधायचं स्वप्न बघत असताना माझ्या बापूरायाने 6 लाखाचं घर कसं उभा केलेलं आहे हे मी फक्त माझ्या बापूमुळे घडलेलं आहे. आणि मी माझ्या बापूरायांना मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की बापूराया, तू असाच सोबत आमच्या राहा, सतत माझ्या मुलाबाळांवर तू लक्ष ठेव. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ संवेद.